हैदराबादला निजामाच्या फलकनुमा पॅलेसमध्ये मराठा हिस्त्रीबद्दल बोलतो आहे या निजामाला मराठे जेव्हा जेव्हा भेटले कुठे असो पालखेड असो खरडा असो उदगीर असो मराठ्यांनी निजामाला धू धू धुतला होता पण आपण निजामावर राज्य केलं का फलकनुमा म्हणजे स्वर्गासमान असा स्वर्गासमान असा राजवाडा बांधला का म्हणजे पुढे सरदार पटेलांना वगैरे लफडी करायला लागली नसती नाही आपली भाऊ एवढी होती है। की निजामाकडून खंडणी घेतली आणि पुण्याला वापस श्रीखंडपुरी जिलबी मेजवानं चालू आहेत मराठ्यांची भावबंखी सोडा भारतीय लोकांनी आपापसात आप एकी केली एक 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 असते म्हणजे समजा निजाम मराठे आणि टिपू एकत्र आले असते तर ब्रिटिश येऊ शकले असते का भारतात पण शक्य नव्हतं तेव्हा हो तसं की टिप्पू आणि मराठ्यांच्या विचारात एवढी तफावत होती की याच्याच कारणाने मुठभर ब्रिटिश राज्यकडून गेले ते काय फार थोर होते म्हणून असं नाही समजा आता इलेक्शन असेल आणि मुंबईला उभा राहायला औरंगजेब आणि एल्फिस्टन मराठी कॅन्डिडेट अलाउड नाही आहे कोण जिंकेल औरंगजेबाचं डिपॉझिट जप्त होईल अलीगडला जर का निवडणूक झाली मल्हारराव होळकर वर्सेस रॉबर्ट क्लाईव कोण जिंकेल होळकरांचं डिपॉझिट जप्त होईल पण आता ते दिवस गेलेत आता सगळे भारतीय एकत्र येऊन जर का त्यांनी काही केलं तर फार मजा आणि ते सगळं होणारच आहे आहे आता छान आहे याच्यामध्ये मराठ्यांचा भूमिका काय असावी माझं म्हणणं असं आहे की सतराशे साठ साली मराठ्यांचं हिंदुस्थानात जे स्थान होतं ते मराठ्यांनी प्राप्त करावं म्हणजे काय आपण सांगायचं इतरांनी ऐकायचं असं होईल का होऊ शकेल झालं तर फार मजा येईल खडाडणारा बोलखडा जो दरी दरी मधुनी घुमला उघडनिमाजा हृदय पवाडा तोच पवाडा दुमदुमला असं काहीतरी होऊया बघूया होत का डॉक्टर रवी गोडसे